एकदम खेड़े। नमस्कार, माघ पौर्णिमेनिमित्त तुम्ही माझे धन प्राप्तीसाठी माघ पौर्णिमेला करायचे 4 उपाय, माघ पौर्णिमेला काय करावे काय करू नये असे माघ पौर्णिमेचे तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असेल, जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। 2023 माघ पौर्णिमा कधी आहे? माघ पौर्णिमेला नवेची पौर्णिमा असे का म्हणतात? त्या दिवशीचा पूजाविधी संपूर्ण माहिती हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। माघ महिना सुरू झाला की शास्त्रानुसार या महिन्यात उपासना आणि दान करण्याचे खूप महत्त्व आहे। यासोबतच या महिन्याची पौर्णिमा तिथीही विशेष मानली गेलेली आहे। माघ महिन्यातील पौर्णिमा या तिथीला माघी पौर्णिमा असेही म्हणतात। मात्र प्रत्येक महिन्याची पौर्णिमा पूजेच्या दृष्टिकोनातून विशेष मानली गेलेली आहे, पण माघ महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले गेलेले आहे। या दिवशी देवता पृथ्वीच्या दर्शनाला येतात अशी धार्मिक मान्यता आहे। यासोबतच या दिवशी गंगा स्नान करून दान केल्याने देवता प्रसन्न होतात। तर ही माघ पौर्णिमा कधी आहे ते आता आपण पाहूया। माघ पौर्णिमा 4 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी 9:29 सुरू होणार आहे आणि 5 फेब्रुवारी रविवारी रात्री 11:58 संपणार आहे। तर उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा ही आपण 5 फेब्रुवारीलाच आपण साजरी करणार आहोत। तसेच या पौर्णिमेला या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 7:07 सुरू होऊन दिवसभर 12:13 आहे। यासोबतच या दिवशी पुष्य आणि आश्लेषा नक्षत्रही तयार होत आहे, जे माघ पौर्णिमेला अतिशय शुभ योग असे मानले गेलेले आहे। तर अशा ह्या माघ पौर्णिमेला आपण नव्याची पौर्णिमा असे म्हणतात। तर ही पौर्णिमा नव्याची पौर्णिमा का म्हणतात ते आता आपण पाहूया। माघ पौर्णिमेला नवेची पुनव असेही म्हणतात। नवेची म्हणजे नवीन धान्याची, की ज्या दिवशी आपण नवीन धान्याची पूजा करायची असते। तसेच माघ पौर्णिमा ही भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा शेतकऱ्यांचा असा हा सण आहे। पश्चिम महाराष्ट्रात शेतात पिकलेल्या नवीन धान्याच्या मुठीच्या आकाराच्या पेंडी किंवा 1 किंवा 2 आणतात, त्या घराच्या दाराजवळ बांधतात। मग मातीच्या 5 चपट्या तयार करून ते उंबऱ्याजवळ सारवलेल्या जमिनीवर ठेवतात। अंगणात नवीन धान्याची नैवेद्य शिजवला जातो। त्यामध्ये 5 मोदक, 5 पोळ्या, 5 मुटके आणि घुगऱ्या। तर घुगऱ्यामध्ये जे नवीन धान्य येऊन गेलेले आहे तर त्यामध्ये तुम्ही हरभरा, शेंगदाणे, ज्वारी, मूग, तुरी हे भिजवून त्याच्या घुगऱ्या केले जातात। तर हे सर्व पदार्थ हे 5 पोळ्यांवर हे दिवे, मुटक्या, घुगऱ्या हे सर्व ठेवायचे असतात आणि दिवे लावून संध्याकाळी घरातील देवाला आणि पौर्णिमेच्या चंद्राला त्यांची दोन्हीची पूजा करून हा सण साजरा केला जातो। असाही नव्याची पुनव म्हणजे नवीन धान्याची आपण त्या दिवशी पूजा करायची असते, अशी ही नव्याची पुनव माघ पौर्णिमेला साजरी केली जाते। तसेच माघ पौर्णिमेला या धान्यांची त्याच्यापासून बनवलेल्या पदार्थांची नैवेद्य दाखवल्याशिवाय जे नवीन धान्य आलेले आहेत ते धान्य खायची नाही अशी ही पद्धत असते। तर काही ठिकाणी धान्याची एक पेंडी रानातच एका मेंढीला बांधून ठेवतात। त्या मेंढीची पूजा करून तिला धान्याचे 5 दाणे आणि नव्या धान्याचा नैवेद्य दाखविला जातो। काही शेतकरी धान्याचे खळे करतानाच खळ्याच्या मध्यभागी पेंडी पुसतात व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात। तर असा हा शेतकऱ्यांचा सण म्हणजेच माघ पौर्णिमा, यालाच नवेची पुनव असेही म्हणतात। तर अशा ह्या माघ पौर्णिमेला
प्रत्येक शेतकरी आपल्या घरात जे नवीन धान्य आलेले आहेत त्या धान्यापासून असे हे पदार्थ तयार करून घरातील देवांना, चंद्राला आणि आपले ग्रामदैवत यांना नैवेद्य दाखवून हा सण साजरा करतात। तर अशी ही नव्याची पुनव प्रत्येक शेतकऱ्याने व प्रत्येक बंधू भगिनीने हा सण साजरा करावा। तर अशी ही पौर्णिमा 5 फेब्रुवारी 2023 आलेली आहे। तर प्रत्येकाने हा सण आनंदाने साजरा करावा। तर अशा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।